खूप मस्त अशी चिकनची रस्सा भाजी बनवलेली आहे. तुम्ही पाहू शकता किती मस्त तर्री आलेली आहे भाजीला. आणि प्लीज सगळ्यांनी पूर्ण रेसिपी पहा, लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा रेसिपी आवडल्यास. सुमन ब्लॉगिंग चॅनल मध्ये सर्वांचं स्वागत आहे. आज मी बनवणार आहे चिकन. इथं मी अर्धा किलो चिकन घेतलंय आणि त्याला हळद मीठ लावून ठेवलेलं आहे. अर्धा तास झालेले आहे, छान भिजलेलं आहे हे. आता सोबतच आपण इथं कोथिंबीर छान धुवून स्वच्छ चिरून घेतली, दोन कांदे छोटे कट करून घेतले. आता इथं तीन कांदे छोटे उभे कट करून घेतलेत, खोबरं घेतले, हे आपण वाटण काटणार आहोत ह्याचं वाटण्यासाठी. आणि इथं थोडेसे गरम मसाले घेतलेत सोबतच. आता इथं आपण पातेल्यामध्ये तेल टाकून घेतलेलं आहे. आता आपण फोडणी टाकूया. फोडणीला आपण थोडेसे गरम मसाले टाकून घेऊया. छान वास येतो भाजीला. कांदा थोडासा आपल्याला भाजून घ्यायचा. कांदा छान आपला भाजलाय, जास्त पण आपल्याला काळा करायचा नाहीये. त्यातच कोथिंबीर पण परतून घेऊया, कारण हे आपण आळणी शिजायला टाकणार आहोत. आळणी शिजवल्यामुळे भाजीला टेस्ट खूप चांगली म्हणजे छान येते, कारण आळणीचं जे पाणी असतं त्याच्यामुळे भाजीची टेस्ट खूप छान लागते. आता आपण ह्याच्यामध्ये हे चिकन टाकून घेणार आहोत आणि हे पण ह्याच्यामध्ये आपल्याला परतायचं आहे. आणि ह्यात आपल्याला आत्ताच पाणी बिनी बिलकुल टाकायचं नाही. आता हे छान परतून झालंय. आता ह्याच्यावरती आपल्याला ताकामध्ये पाणी ठेवायचंय, पाहू शकता तुम्ही. आणि हे पाणी गरम झाल्यानंतर ह्यात टाकायचं आपल्याला. आता सोबतच आपण इथं कढाई ठेवून घेतलेलं आहे. ह्या कढाईमध्ये थोडस तेल टाकलेलं आहे आणि ह्यातच आपल्याला हे खोबरं कांदा वगैरे म्हणजे जे काही वाटणाला लागणार आहे ते भाजून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता इथं मी भात शिजाय ठेवला आहे, इथं मी आळणी म्हणजे चिकन शिजाय ठेवलेलं आहे. ह्यातच आता आपण कांदा पण भाजून घेणार आहोत. थोडासा आता आपलं भाजीचं पाणी पण छान गरम झालेलं आहे, आपण ते पण आता ह्याच्यात भाजीत टाकून घेऊया. आणि ह्याच्यावरती ताटात परत आपण थोडस पाणी ठेवूया. तोपर्यंत आपला कांदा भाजत आहे. कांदा खोबरं पण आपलं छान भाजलेलं आहे. आता ह्याच्याविषयी जास्त मी काही कांदा काळा करणार नाहीये. सोबतच मी आता ह्याच्यामध्ये एक थोडस एक चमचा तीळ, एक चमचा धने आणि एक चमचा बाजरी आहे ही भाजलेली, हे पण ह्याच्यातच छान भाजून घेणार आहे. तसं तर मी हे सगळं भाजलेलं आहे पण हे थोडस ह्याला हलवून घेणार आहे, पाहू शकता तुम्ही. ह्यातच आता मी एक टोमॅटो पण भाजून घेणार आहे आणि हे सगळं वाटण करून घेते मी. आता आळणी पण छान आपलं आता झालेलं आहे, तुम्ही पाहू शकता. मस्त असं हे चिकन मऊ शिजलेलं आहे. आता तुम्ही हवं असल्यास लहान मुलांना वगैरे ह्या आळणी पाणी काढू शकता आणि तुम्ही पण खाऊ शकता. ह्याच्यामध्ये खूप असं प्रोटीन असतं ह्या पाण्यामध्ये, हे पहा. आणि आता आपण हे वाटण पण वाटून घेतलेलं आहे आणि हे वाटण आता आपण ह्याच्यामध्ये तेलामध्ये परतून घेणार आहोत, मसाले टाकून छान. आणि नंतर ह्याच्यात वतणार आहोत. त्याआधी आपण ह्यातला आळणी पाणी वगैरे थोडंफार काढून घेऊ शकतो. आता मी कढईमध्ये तेल टाकून घेतलेलं आहे आणि आता आपण ती तेलावरती वाटण भाजून घेणार आहोत. त्याच्यासाठी मी इथं हे घरचं तिखट आहे, हे चिकन मसाला लाल तिखट आणि थोडीशी धन्याची पावडर घेतलेली आहे. आणि हे जे वाटण केलंय आपण हे घेतलेलं आहे. आता हे सगळं आपण ह्याच्यात भाजून घेऊया. तेल पण छान तापवलंय आपलं. त्यातच आता हे सगळे मसाले टाकून घ्यायचे आपल्याला. आणि ह्यात हे सगळं वाटण काढून आपल्याला परतायचं. छान तेल सुटेपर्यंत हे वाटण परतायचं आहे आपल्याला, हे पहा. आणि ह्याला मी आता पाणी टाकून घेते, टाकून घेते. आता छान आपलं वाटणाने पण तेल सोडलेलं आहे, तुम्ही पाहू शकता मस्त असं. आता हे वाटण आपल्याला ह्याच्यामध्ये घालून घ्यायचंय सगळं भाजीमध्ये. मी घालून घेते आधी. छान असं मी वाटण आता सगळं ह्याच्यामध्ये घालून घेतलेलं आहे, तुम्ही पाहू शकता. आणि सोबतच हे कढईला थोडस मसाला आहे तो मी पाणी टाकून धुवून ह्याच्यामध्ये टाकून घेणार आहे. आणि हे आपल्याला एक 10 मिनिटं बारीक गॅसवरती थोडंसं कढून द्यायचं, ज्यामुळे खूप छान अशी तर्री येते. खूप मस्त अशी आपली भाजी तयार झालेली आहे, तुम्ही पाहू शकता किती छान तर्री आलेली आहे हिला आणि एकदम टेस्टी, तू पाहू शकता.